आमदार आमदारांच्या बाबतीत मध्ये काहीतरी गोंधळ झालेला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या तिथं गोंधळ झालाय आणि सर 16 अपात्र आमदारांच्या बाबतीमध्ये आज ठाकरे गटाचे नेते सचिवांना भेटायला गेलेले आहेत. त्यांची मागणी अशी आहे की कोर्टानं ज्या आदेशामध्ये सांगितलंय त्याचीसुद्धा त्याला प्रत जोडलेली आहे आणि विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. तुम्ही सुद्धा याच्या आधी असं म्हटलेलं होतं की विधानसभा अध्यक्षांवरती दबाव नको, निष्पक्षपणे त्यांना निर्णय घेऊ द्या. हे जे काही चाललेलं आहे हे कुठल्या लोकशाहीत बसणार आहे की विधानसभा अध्यक्षांना घेराव करू, आम्ही त्यांना चालू देणार नाही, आम्ही त्यांना फिरू देणार नाही, अशा दबावातनं विधानसभा अध्यक्ष कधीच निर्णय घेत नसतात. तुम्ही खरे असाल तर तुमचा मुद्दा मांडा. कुठेतरी तुम्हाला हे माहिती आहे की या ठिकाणी तुमची बाजू कमकुवत आहे म्हणून अशा प्रकारची भाषा वापरणं सुरू आहे. पण विधानसभेचे जे अध्यक्ष आहे एक निष्णांत वकील आहेत, कायदा समजणारे आहेत, वर्षानुवर्ष प्रॅक्टिस केलेले आहेत, ते कुठलंही बेकायदेशीर काम करणार नाही. स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने रिझनेबल टाईम म्हटलेला आहे. रिझनेबल टाईमचा अर्थ जो आहे तो देखील स्पष्टपणे अध्यक्षांना समजतो, त्यामुळे ते योग्य प्रकारचा निर्णय घेतील. पण मला विश्वास आहे कोणी किती दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी अध्यक्ष दबावाला मात्र बळी पडणार नाही.